कृषी कायदे मागे घेतल्याचा आनंद शेतकऱ्यांनी साखर वाटून साजरा केलेला आहे. केंद्र सरकारने 3 काळे कृषी कायदे अखेर मागे घेतले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱ्यात साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. हा स्वातंत्र्यानंतरचा कृषी प्रधान भारत देशातील संपूर्ण शेतकरी एकजुटीचा मोठा विजय झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे. कायदा मागे घेतल्याचा आनंदोत्सव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा बस स्थानक परिसरात साजरा केलेला आहे. साखर वाटप करून या निर्णयाचे साताऱ्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केलेले आहे. आज खऱ्या अर्थानं हुकुमशाहीचा पराभव आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे. आणि आज सगळ्यात मोठं भारतातला जे सगळ्यात मोठा शेतकरी ह्या लढ्याविरुद्ध 3 कृषी कायदे काळे कायदे जे शेतकऱ्यांनी ही केले होते हुकुमशाही पद्धतीने केंद्राने हे शेतकऱ्यांच्यावर लादले होते. कुठलाही विचार विनिमय न करता हे कायदे पारित झाल्यामुळं त्याच्याबद्दलचा प्रचंड मोठा उद्रेक ह्या संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये होता. दिल्लीच्या बॉर्डरवर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा लढा चालू होता. ऊन वारा पाऊस थंडी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये लढा देत अनेक शेतकरी हुतात्म झाले. आजचा हा विजय मी त्या सर्व शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करतो. आणि आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतभर हा लढा 250 संघटना मिळून आम्ही हा दिलेला होता. त्याच्यामध्ये केंद्राला गुडघे टेकायला लावलं. खरं हा केंद्रानं दिलेल्याचा आव आणला जातोय, पण हे केंद्रानं मागं नाही, हे शेतकरी एकजुटीचा विजय आहे. कारण लखीमपूरसारखी तुम्ही दुर्घटना बघितली तर ह्यांची मनोवृत्ती कळती की शेतकऱ्यांच्या अंगावर तुम्ही जिवंत शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याची तुमची वृत्ती आहे. ह्याच्यावरनं तुम्ही त्या शेतकऱ्यांच्याबद्दल तुमचं वेगळी प्रेम किती आहे दिसून येतं. पण आज या शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढं तुम्हाला झुकावं लागलं. लोकशाहीचा विजय झाला, भांडवलदारशाहीचा पराभव झालेला आहे. तर हे आम्हाला आवर्जून सांगावं लागेल. ह्यानंतरसुद्धा शेतकरी असाच या एकजुटीनं अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभा राहील आणि असेच विजय संपादन करेल. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे, हे पुन्हा एकदा दाखवून देईल. हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही राजकारण्यांनी महाराष्ट्र राज्य शासन असू द्या, कुठलंही राज्य शासन असू द्या किंवा केंद्र, शेतकऱ्यांच्या नादी जास्त लागू नये. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्याचबरोबर त्याची पोरं या देशाच्या संरक्षणासाठी म्हणून मिलिटरीमध्ये जाऊनसुद्धा देशाचं संरक्षण करतात. आणि दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा शेतकऱ्या सगळ्या मानवजातीचं पोट भरण्याचं काम करतो. दोन्ही हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्याबद्दल निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक घेतला जावा, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला इथून पुढेही दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हा शेतकरी एकजुटीचा सगळ्यात मोठा विजय आज गुरु नानक जयंती पवित्र जयंती दिवशी हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही केंद्र शासनाचं अभिनंदन करतो. आणि इथून पुढे सुबुद्धीनं त्यांनी राहावं एवढी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना सुबुद्धी द्यावी. जब भी किसी को ऐसी तकलीफ में देखा तो एक ही सवाल उठा, और डॉक्टर्स क्यों नहीं है? बच्चों की फेवरेट काव्या मैम का सपना डॉक्टर बनने का था, लेकिन उसके पिताजी उसे बाहर भेजने को तैयार नहीं थे. काव्या की सेफ्टी और सिक्योरिटी की चिंता उसके सपनों पर भारी पड़ गई. डॉक्टर बनने के ऐसे हजारों सपने हर साल अधूरे रह जाते हैं. यहाँ पर वर्ल्ड क्लास मेडिकल एजुकेशन मिलती है अफोर्डेबल फीस पर. यहाँ पर स्टूडेंट्स की सेफ्टी और सिक्योरिटी का खास ध्यान रखते हुए उन्हें काबिल डॉक्टर्स बनाया जाता है. डॉक्टर बनने का सपना देखें, सपना हम पूरा करेंगे. इन वॉरियर्स के साथ हम हर जंग जीतेंगे. अब कोई सपना अधूरा नहीं रहेगा.